स्वागत आहे आपल्या चॅनल पाटलाच्या शेतीमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या आणि खाली दिलेल्या घंट्याच्या आयकॉनला जरूर प्रेस करा, कारण आम्ही आपल्या चॅनलवर दररोज नवीन नवीन शेती माहिती व तंत्रज्ञान विषयक व्हिडिओ अपलोड करत असतो, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना हे व्हिडिओ पाहून नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती होईल व त्यांचा विकास होईल। तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून मला नक्की सपोर्ट करा। शेतकरी बांधवांनो, आजच्या आपल्या चॅनलवर या व्हिडिओचा विषय असणार आहे ॲटोमॅटिक जोडणी कशी करायची। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲटोमॅटिकची जोडणी आपल्या स्टार्टरशी किंवा स्टार्टर बॉक्समध्ये कशी करायची हे पूर्णपणे समजावून सांगणार आहे। तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगेन, जे की मायक्रोसॉफ्ट कंपनीचे फाउंडर बिल गेट्स म्हणतात की मायक्रोसॉफ्ट हे डेव्हलप करण्याच्या अगोदर ते जेव्हा रिकामी बसले होते रिकाम्या वेळामध्ये, तेव्हा त्यांनी त्यांच्या शहरामध्ये आलेला हस्ताक्षर सुधार हा कोर्स केला होता। या कोर्समुळे त्यांना त्यांच्या हस्ताक्षरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हस्ताक्षर कसं डेव्हलप करायचं हे शिकवण्यात आलेलं आहे। नंतर तेव्हा जेव्हा त्यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनी डेव्हलप केली तेव्हा त्यांच्या त्या ओपनिंगच्या स्पीचमध्ये ते असे म्हणतात की मी जेव्हा रिकाम्या वेळामध्ये हस्ताक्षराची कला शिकून घेतलो त्या कलेमुळेच मला मायक्रोसॉफ्टमध्ये किंवा आपल्या जे कम्प्युटरमध्ये वेगवेगळे अक्षराचे फॉन्ट असतात हे मला नंतर मायक्रोसॉफ्टमध्ये डेव्हलप करता आले। त्यामुळे मनुष्याने कोणतीही कला आवश्यकपूर्वक शिकली पाहिजे, जेणेकरून कोणती कला त्या व्यक्तीला कधी कामाला येईल हे कधीच सांगता येत नाही। त्यामुळे बिलगेट्सचे हे वाक्य मी तुम्हाला नक्की सांगावेसे वाटले मला, त्यामुळे मी सांगितले। चला तर मी तुम्हाला ॲटोमॅटिक जोडणी करून दाखवतो आता लगेच। तर शेतकरी बांधवांनो, आपण आलेलो आहोत आपल्या मोटरच्या स्टार्टर बॉक्स कसे आणि आता तुम्हाला मी थोड्या वेळात स्टार्टरची जोडणी कशी करायची हे लगेच समजावून सांगतो। शेतकरी बांधवांनो, हे आपल्या मोटरचं स्टार्टर बॉक्स आहे आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये सर्व अटॅचमेंट अगोदर केलेलीच आहे। पण तुम्हाला एक सांगतो, स्टार्टर किंवा ॲटोमॅटिक मध्ये काहीच दुरुस्ती किंवा काहीही काम करत असताना एक काम अवश्य करा, जेणेकरून हे किटकॅट बॉक्समधील जे किटकॅट आहे ते अवश्य काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही विजेच्या धोक्यामुळे नुकसान होणार नाही। चला तर मी लगेच किटकॅट काढून घेतो। मी आता किटकॅट बॉक्समधून किटकॅट काढून घेतलेले आहे। आता आपण योग्यरीत्याने ॲटोमॅटिकची किंवा स्टार्टरची दुरुस्ती किंवा हाताळणी करू शकतो। तर मित्रांनो, अशी करायची जोडणी आपल्या ॲटोमॅटिक मध्ये। टोटल 7 वायर असतात, त्यापैकी 3 हे कलरमध्ये असतात, 2 निळे आणि 2 काळे। त्यापैकी जे 3 कलरमधील वायर आहेत त्या 3 वायरला अगोदर स्टार्टरमध्ये येणाऱ्या इनपुटशी जोडून घ्यायचं। प्रथम क्रमांकाला लाल वायर, 2 क्रमांकाला निळं वायर आणि 3 नंबरला पिवळं वायर। अशा प्रकारे ॲटोमॅटिकमध्ये लाईटचा इनपुट चालू होईल। त्यानंतर ॲटोमॅटिकमध्ये जे 2 काळे आणि 2 निळे वायर असतात त्यांची जोडणी करत असताना त्यांच्यापैकी कोणतेही एक निळे हिरवे वायर या ठिकाणी जोडून घ्यायचं आणि उरलेले जे 2 काळे आणि 1 निळे वायर आहेत त्यापैकी 1 काळं या ठिकाणी जोडून घ्यायचं आणि उरलेले 1 हिरवं आणि 1 काळं या ठिकाणी जोडून घ्यायचं। अशानंतर तुमची ॲटोमॅटिकची जोडणी होऊन जाईल। आपल्या ॲटोमॅटिकची जोडणी व्यवस्थित झालेली आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण मोटर चालू करायची आणि त्यानंतर ॲटोमॅटिक ऑन करायचं आणि जेव्हा लाईट जाईल त्यावेळेस नंतर चेक करायचं। जर लाईट आली आणि ॲटोमॅटिक चालू झालं तर आपली ॲटोमॅटिकची जोडणी बरोबर झालेली आहे, आणि जर ॲटोमॅटिकने मोटर चालू नाही केली तर आपलं ॲटोमॅटिक हे चुकीच्या पद्धतीनं जोडणी करण्यात आलेली आहे।
असे समजून आपण त्या वायरची परत अदलाबदली करून दुरुस्ती करून घ्यावी। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या ऑटोमॅटिकची आता जोडणी झालेली आहे आणि त्यानंतर मी हे फ्यूज परत फ्यूज बॉक्स मध्ये लावून घेतो। त्यानंतर आता सध्या कोणती लाईट आली आहे हे मी तुम्हाला परत तपासून दाखवतो। मित्रांनो, मी तिन्ही पण ऑटोमॅटिक जोडलेले आहेत आणि त्यानंतर मला लाईट बॉक्समध्ये फाल्डी सप्लाय म्हणून दाखवत आहे। ऑटोमॅटिकवर वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेशन असतात आणि प्रत्येक इंडिकेशनचे एक वेगळे युनिट किंवा माहिती असते, त्यामुळे ऑटोमॅटिकवर दिलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या बल्बाचा अगोदर वाचून तपासून पहा आणि त्यानंतरच योग्य जोडणी करा। शेतकरी बांधवांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? तुमच्या या व्हिडिओबद्दल जे काही मत प्रतिक्रिया असतील ते आम्हाला नक्की कळवा, खाली कमेंट सेक्शनमध्ये आपले कमेंट नोंदवा। आणि हा, आपल्या ज्या मित्रांना ऑटोमॅटिक जोडणीबद्दल माहिती नाही किंवा काही शंका असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या खाली दिलेल्या घंटेच्या आयकॉनला प्रेस करा। आपण आपल्या आजच्या व्हिडिओवर 5000 लाईकचं चॅलेंज ठेवत आहोत, चला तर पटकन हे चॅलेंज कम्प्लीट करून टाका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शेतकरी बांधवांनो, ब्रेक लेना पड़ता है।